कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय भूगोल पाठ चौथा हवेचा दाब या पाठाचा अभ्यास करणार आहोत प्रस्तावना आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते उदाहरणार्थ जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते तोंडासमोर हात धरून फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो हवेला वजन असते हवेचा दाब या पाठातील आजच्या भागाचे अभ्यास घटक आहेत हवेचा दाब प्रदेशाची उंची व हवेचा दाब हवेचे तापमान व हवेचा दाब तापमान पट्टे व हवादाब पट्टे या घटकांचा अभ्यास आपन या आपण भागामध्ये करणार आहोत सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे हवेचा दाब हवेला वजन असते व कोणत्याही वजन असलेल्या घटकाचा वस्तूचा दाब त्या खालच्या वस्तू घटकावर पडतो हवेचा दाब खालच्या स्तरावर तसेच भूपृष्ठावर पडतो हवेचा दाब मिलीबार मध्ये मोजला जातो हवेचा दाब मिलीबार मध्ये मोजला जातो समुद्र सपाटी हा दाब एक हजार तेरा पॉइंट दोन मिलीबार इतका असतो पहा करून पहा सामान्य विज्ञान इता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन नैसर्गिक क्रमांक गुणधर्मधील सोळावरील हवेला वजन असते हा प्रयोग तुम्ही केलेला आहे पहा पहा करून झाडूची एक काडी किंवा शीतपेये पिण्यासाठी वापरतात ती स्ट्रॉ घ्या काडीला मध्यभागी दोरा बांधून अशा प्रकारे टांगा किती बरोबर आडव्या रेषेत राहील त्यानंतर काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधा काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधा काडी आडव्या रेषेत राहील असे पहा आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगून परत काडीला पूर्वीच्या जागी बांधा फुगलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आढळेल तुम्हाला काय आढळेल तर फुगलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आढळेल म्हणजेच हवेला वजन असते हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वजन आहे पहा याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय होईल की या कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असते हवेला वजन असते ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूंवर दाब पडतो त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो आणि पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ प्रजन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ प्रजन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात पहा की हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ प्रजन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात त्याची काही कारणे आहेत ती पुढील प्रमाणे एक त्याची काही कारणे आहेत तर एक हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो कारण पृथ्वीवरील हवेच्या दाबावर अनेक घटक परिणाम करतात उदाहरणार्थ त्या प्रदेशातील तापमान हवेतील बाष्पाचे प्रमाण गोष्टी हवेच्या दाबावर परिणाम करतात हे सर्व घटक पृथ्वीवर सर्व ठिकाणी समान नसतात त्यामुळे पृथ्वीवरील हवेचा दाब सर्वत्र सारखा नसतो दोन हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो दोन हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो कारण हवेच्या दाबावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे तापमान हवेच्या दाबावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे तापमान आणि ज्यावेळी तापमान कमी असते त्यावेळी हवेचा भूपृष्ठावरील दाब जास्त असतो ज्यावेळी तापमान कमी असते त्यावेळी हवेचा भूपृष्ठावरील दाब जास्त असतो उदाहरणार्थ सकाळी किंवा पहाटेच्या वेळी दाब जास्त असतो कारण त्यावेळी तापमान कमी असते आणि ज्यावेळी तापमान जास्त असते त्यावेळी हवेचा भूपृष्ठावरील दाब कमी असतो उदाहरणार्थ दुपारी तापमान जास्त असते त्यावेळी हवेचा दाब कमी असतो कारण सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठ तापते त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा गरम होते आणि गरम झालेली हवा हलकी होऊन त्यावर हवा वरवर वर जाते त्यामुळे भूपृष्ठावरील हवेचा दाब कमी होतो आणि तीन प्रदेशाची उंची हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात तुम्हाला प्रश्न येतो हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात कोणते घटक आहेत प्रदेशाची उंची हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे प्रदेशाची उंची व हवेचा दाब प्रदेशाची उंची व हवेचा दाब हवेतील बाष्प इत्यादी घटकांचे प्रमाण जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे जसे उंच जावे तस तशी हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो परत एकदा पहा की हवेतील बाष्प आणि वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जस उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते भूपृष्ठापासून जस जसे उंच जावे तस तशी हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे हवेचे तापमान व हवेचा दाब हवेचे तापमान व हवेचा दाब आता पहा की हा प्रयोग जो आहे तो आपण करून पाहायचे हा प्रयोग जो आहे तो करून पाहायचा आहे पहा हवेत उंच जाणारा एक आकाश खंदील घ्या हवेत उंच जाणारा एक आकाश खंदील घ्या आकाश खंदिला खंदिल साधारणपणे पाच मीटर लांबीचा साधा दोरा बांधा जेणेकरून तो पुन्हा खाली आणता येईल आकाशकंदीलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशखंदील काळजीपूर्वक उघडा आकाशकंदीलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाशखंदील काळजीपूर्वक उघडा व त्यातील मेणबत्तीची वात पेटवा काय होते त्याचे निरीक्षण करा तर काय होणार आहे वाद पेटवल्यानंतर आकाशकंदील आकाशाच्या दिशेने गेलेला आहे आकाशकंदील गेले की मेणबत्ती पेटवल्यावर आकाशकंदील लगेच आकाशाच्या दिशेने गेले आहे आकाश वर गेल्यावर मेणबत्ती विजली असती तर आकाशकंदिलाचे काय झाले असते आकाशकंदील वर गेल्यावर मेनबत्ती विजली असती तर आकाशकंदीलाचे काय झाले असते तर आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विजली असती तर आकाशकंदील खाली न ओढताच खाली आला असता आकाशकंदील खाली न ओढताच खाली आला असता याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया की आकाशकंदीलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते गरम हवा प्रसरण पावते हलके होते व वरच्या दिशेने जाऊ लागते त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने उचलला जातो निसर्गातही असेच घडते तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान, तेते जेते तापमान तेते जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते आणि ती प्रसरण पावते आणि हलकी होते आणि जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब हा काय होतो कमी होतो जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब काय आहे तर कमी आहे पहा जरा विचार करा जरा विचार करा हवेचे तापमान कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल आणि का तर हवेचे तापमान कमी झाले तर हवेचा दाब वाढेल हवेचा हवेचे तापमान कमी झाले तर हवेचा दाब वाढेल आणि का वाढेल तर हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची घनता वाढेल आणि व त्यामुळे हवेचा दाब वाढेल हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची घनता वाढेल व त्यामुळे हवेचा दाब वाढेल पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे तापमान पट्टे व हवादाब पट्टे तापमान पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो हे तुम्हाला या आकृतीवरून स्पष्ट होईल पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक सतरावरती या दोन आकृत्या दिलेल्या आहेत अ कटिबंध तापमान पट्टे ब पृथ्वीवरील हवा दाब पट्टे तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो परंतु तापमानांच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात पहा आता आकृती अ पहा कटिबंध तापमान पट्टे तापमानाचे पट्टे म्हणजे पृथ्वीवरील अक्षवृत्तीय दृष्ट्या असणारे तापमान व त्यांचे वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये केलेले विभाजन असते उत्तर व दक्षिण गोलार्धातील शून्य अंश ते अंश मिनिटे या अक्षवृत्तांच्या भागातील पट्ट्याला उष्णकटिबंध म्हणतात तसेच तेवीस अंश तीस मिनिटे ते सासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर व दक्षिण या अक्षव्रतांच्या भागातील पट्ट्याला समशितोष्ण कटिबंध म्हणतात आणि सासष्ट अंश तीस मिनिटे ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तांच्या भागातील पट्ट्याला शीत कटिबंध म्हणतात आता पहा की तापमान पट्टे आणि हवेच्या दाबाचे पट्टे या दोन्हींचा परस्परांशी संबंध असतो परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो उदाहरणार्थ उष्णकटिबंध पहा कृती अ पहा उदाहरणार्थ उष्णकटिबंध हा तापमानाचा पट्टा आहे तसेच पहा की उष्णकटिबंधात तेवीस अंश तीस मिनिटे उत्तरेपासून अक्षवृत्ते समाविष्ट असतात या उलट आता आकृती ब पाहायचे पृथ्वीवरील हवा दाब पट्टे आकृती या उलट मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा हा पंचवीस अंश उत्तर ते पस्तीस अंश उत्तर इतका व पंचवीस अंश दक्षिण ते पस्तीस अंश दक्षिण म्हणजेच उत्तरेस दहा अंश इतका व दक्षिणेस दहा अंश इतका हवेचा दाबपट्टा आहे आणि दाबपट्ट्यांचा विस्तार सर्वसाधारण दहा अंश अक्षवृत्ते इतकाच असतो दाबपट्ट्यांचा विस्तार सर्वसाधारणपणे दहा अंश इतकाच असतो आणि पंचवीस अंश आणि अंश किती आहे तर दहा अंश दाबपट्ट्याचा विस्तार सर्वसाधारणपणे दहा अंश अक्षवृत्ते इतकाच असतो आता आकृती अपहा कटिबंधाची पृथ्वीवर तापमानाचे असमान वितरण आहे पृथ्वीवर तापमानाचे असमान वितरण आहे आणि त्याचा परिणाम आता कृती ब पहा त्याचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्याचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो पहा तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान स्थितीचं समांतर दिसेल हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात पाहा तुम्हाला या आकृतीवरून कळेल काय आहे ही आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक सतरावरती आहे पृथ्वीवरील हवादाब पट्टे व ग्रहीय वारे तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्यामुळे पृथ्वीवर विश्ववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान स्थितीज समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हे तुम्हाला या आकृतीवरून स्पष्ट होते आता स्थिती समांतर वितरण म्हणजे काय तर हवामानाच्या विविध अंगांचे मूल्य वेगवेगळ्या ठिकाणी वेग सारखेच नसते त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तापमान वायुदाब प्रजन्य इत्यादींमध्ये फरक पडतो अशा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत असलेल्या हवामान अंगाच्या पहा आता तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक सतरावरती काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक सतरावरती ज्या दोन आकृत्या दिलेल्या आहेत कटिबंध म्हणजेच तापमान पट्टे आणि पृथ्वीवरील हवादाब पट्टे या ज्या दोन आकृत्या दिलेल्या आहेत या दोन आकृत्यांचे नीट निरीक्षण करायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचे पहा प्रश्न एक काय आहे उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये कोणता दाब पट्टा प्रामुख्याने आढळतो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाब पट्टा प्रामुख्याने आढळतो तर उत्तर काय आहे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने विश्ववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो विश्ववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो त्यानंतर प्रश्न दुसरा आहे ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे उत्तर काय आहे ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्यांशी निगडीत आहे ध्रुवीय ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती जास्त दाबपट्ट्यांशी निगडीत आहे तिसरा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते तर उष्णकटिबंधीय प्रदेशात कर्कवृत्त ते मकर व्रत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि त्या या प्रदेशात हवा जास्त तापते त्यामुळे या प्रदेशात हवा जास्त तापते ही जास्त तापलेली हवा प्रसरण पाहून विरळ होते आणि विरळ हवेची घनता कमी असते त्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो त्यानंतर पहा की चौथा प्रश्न आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्यांशी संबंधित आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्यांशी संबंधित आहे तर समुशोत कटिबंधात वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय दाबपट्ट्यांशी संबंधित आहे समुशोत्न कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्ट्यांशी संबंधित आहे आणि कमी दाबपट्ट्यांचे कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्ता दरम्यान आहेत कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत तर कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्ध शून्य अंश ते पाच अंश अक्षवृत्त आणि पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवृत्त या दरम्यान आहे परत एकदा याचं उत्तर पहा कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात शून्य अंश ते पाच अंश अक्षवृत्त आणि पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवृत्त या दरम्यान आहे विद्यार्थ्यांनी या दोन आकृत्यांचे व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे हा तुमचा आजचा अभ्यास आहे हवेचा प्रश्न एक हवेचा दाब म्हणजे काय हवेचा दाब म्हणजे काय प्रश्न दोन हवेचा दाब कोणत्या परिमाणात मो सांगतात हवेचा दाब कोणत्या परिमाणात सांगतात प्रश्न तीन स्थिती समांतर वितरण म्हणजे काय स्थितीज समांतर वितरण म्हणजे काय प्रश्न चार उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो आणि प्रश्न पाच हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या हा तुमचा आजचा अभ्यास आहे